नमस्कार मित्रांनो, मी शुभम चौधरी आपल्या सगळ्यांचे श्री रेणुका माता नर्सरी या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो। तर आपण आज या ठिकाणी गुलछडीचा जो प्लॉट आहे किंवा गुलछडी या विषयावरती आपला हा व्हिडिओ आहे। तर आपण बघणार आहोत की याच्याबद्दल वेगवेगळी माहिती जी आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओ थ्रू। तर गुलछडी म्हणजेच निशिगंधा, म्हणजेच याला इंग्लिश मध्ये ट्यूबरोज सुद्धा म्हणतात। तर आपला हा आपण आज या ठिकाणी या प्लॉट मध्ये उभे आहोत। तर हा प्लॉट आपला पुणे या एरियामध्ये असल्यामुळे पुणेच्या जे लोकल मार्केटला गुलछडी चालतात, तर त्या पद्धतीने आपण या प्लॉटची लागवड केली होती किंवा हा प्लॉट आपला त्या ठिकाणी आपल्या या प्लॉटला एक वर्ष झालेलं आहे कम्प्लीट। तर आत्ता साधारणतः आपल्याला माहिती आहे 4 ते 5 महिन्याचा कालावधी किंवा 3 ते 4 महिन्याचा कालावधी याच्यामध्ये लॉकडाऊन वगैरे हे बाकीचे जे प्रोसेस होते, तर याच्यामुळे आपण या प्लॉटला तावावरती ठेवलं होतं। जसं की आपल्याला माहिती आहे गुलछडीला 1-3 महिन्याचा ताव या ठिकाणी देणे गरजेचं असते। ताव म्हणजेच काय? तर आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं उत्पन्न न घेता हे आहे असं या ठिकाणी असंच याला सोडायचं असतं। याला पाणी वगैरे आपण याला काही देत नाही। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपलं जून वगैरे महिना चालू होतो, तर त्याच्यामध्ये पाऊस वगैरे झाल्यानंतर जे परत ते पूर्णपणे जोमाने आणि जास्तीत जास्त आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्न देण्याचा प्रयत्न करतात। तर या प्रोसेसला आपण ताव देणे असे म्हणतो। तर हे आता साधारणतः 1-15 दिवस या प्लॉटला झालेले आहेत की याच्यापासून आपण यील्ड घ्यायला चालू केलेला आहे। नाही ते 1-3 ते 4 महिने मार्केट वगैरे बाकीचे सगळ्याच गोष्टी बंद असल्यामुळे लॉकडाऊनच्या कारणामुळे आपण याला ताव दिला होता। तर आता आपण बघणार आहोत की ही जी व्हरायटी आहे आपली ही सिंगलची गुलछडी आहे। सिंगल म्हणजेच काय? तर याची ही जी आता आपण बघू शकता हा नवीन जो बर्ड आहे याच्यामध्ये ही कळी आपण बघू शकता जरा फुललेली आहे। याची उद्या किंवा परवा दिवशी याची हार्वेस्टिंगच्या स्टेजला येणार आहे ती। आणि ते झाल्यावरती आपल्याला प्रत्येक जी कळी अशी हे झालेली आहे त्याची प्रत्येक सिंगल कळी आपल्याला या ठिकाणी तोडावी लागते। याला म्हणतात तोडमाल किंवा सिंगलची गुलछडी असे याला या ठिकाणी म्हणतात। तर हा प्लॉट आपला साधारणतः 1 वर्ष झालेले आहे लागवड करून। तर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की हे जे नवीन गुलछडी किंवा एखाद्याला जर नवीन प्लॉट करायचा आहे किंवा ज्याचा कोणाचा पूर्वीचा प्लॉट आहे, तर नवीन ज्याला प्लॉट आपल्याला करायचा आहे तर त्या ठिकाणी सुरुवातीपासून आपण घेऊयात। तर पहिले सर्वात पहिले म्हणजे की जी आपल्या रेग्युलर मार्केटला जी गुलछडी चालते तर त्या गुलछडीचं आपल्याला त्या ठिकाणी प्लांटेशन करायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे याचं आपण बघूयात की प्लांटिंग डिस्टन्स किती असलं पाहिजे। तर साधारणतः आपण या ठिकाणी बघू शकता एकदम कॉम्पॅक्ट ग्रोथ आहे। कॉम्पॅक्ट ग्रोथ म्हणजे कसं? तर एकदम पूर्णपणे या ठिकाणी एका प्लांटमध्ये दुसरं प्लांट असं म्हणजे या ठिकाणी याची ग्रोथ आपल्याला दिसते। तर याची साधारणतः 1/2 ते 1 फूट म्हणजे जी आपली इनलाईनची जी ड्रिपरची लॅटरल असते, तर ती जी लॅटरल असते त्याच्यावरती 1-1 फुटावरती साधारणतः आपल्याला इनलाईन ड्रिपर त्या ठिकाणी अवेलेबल केलेले असतात। तर त्या ठिकाणी त्याच्या लागवडीनुसार म्हणजे त्या डिस्टन्सनुसार आपण त्या ठिकाणी त्याची लागवड करू शकतो। किंवा 1/2 फुटाचा जरी आपण त्यामध्ये गॅप सोडला, ह्याचे कंद असतात, रायझोम्स असतात, तर त्याचे रायझोम्स आपल्याला त्या ठिकाणी लावायचे असतात। तर आता बघूयात आपण की याचा लागवडीचा पिरियड किती असला पाहिजे किंवा कुठल्या पिरियडमध्ये याची लागवड केली जाते। तर साधारणतः मार्च, एप्रिल, मे ह्या 3 महिन्यांच्या प्रोसेसमध्ये किंवा या 3 महिन्यांमध्ये याची लागवड केलेली जाते। तर लागवड केल्यानंतर याला पाणी देण्याची गरज नसते, म्हणजेच पावसाळा त्या ठिकाणी सुरू होतो। तर पावसाचं जे पाणी असतं, पाऊस आपल्याला माहिती आहे आता पुणे एरियामध्ये आता सध्या म्हणजे पावसाचंच वातावरण आहे। तर या ठिकाणी डेली 4 ते 5 दिवस झाले आज डेली पाऊस या ठिकाणी चालू आहे। तर या ठिकाणी पावसाळ्याच्या पिरियडला त्याला पाणी देण्याची आपल्याला पर्टिक्युलरली अशी गरज नसते। तर त्याच्यानंतर येतो हिवाळा। तर हिवाळ्यामध्ये याचं पाण्याचं शेड्यूल कसं असलं पाहिजे? तर हिवाळ्यामध्ये याला साधारणतः 1-3 ते 4 दिवसाच्या गॅपमध्ये याला पाणी दिलं तरी त्या ठिकाणी पुरेसं असतं। आता या ठिकाणी तुम्हाला इथे मी एक लॅटरल दाखवतो। ही जी आपण आहे तर ही या ठिकाणी आपण बघू शकता ही जी ब्लॅक कलरची आपली लॅटरल आहे म्हणजेच ड्रिप लाईन। तर या ठिकाणी हा एक ड्रिपर आहे, दुसरा ड्रिपर याचा 1 फुटावरती म्हणजे साधारणतः हा आहे। तर याची तुम्ही बघू शकता डिस्टन्स जो आहे प्लांटिंगचा तो 1/2 फुटाचा आपण त्या ठिकाणी गॅप ठेवलेला आहे 2 प्लांटमध्ये। तर ह्याची जी पाण्याची पद्धत आहे ती आपण लॅटरलने देतो। दुसरं म्हणजेच तर आता हे झालं आपण लागवड बघितली, त्यानंतर याचं पाणी वगैरे देण्याचं जे शेड्यूल आहे ते बघितलं। तर आता जे सुरुवातीला आपण लागवड केली तर त्या ठिकाणी आपल्याला बेसल डोस म्हणजेच याला फर्टिलायझर कुठले द्यायचे आहेत,
तर हे जे गुलछडी आहे ही कंदवर्गीय मध्ये येते. कंदवर्गीय म्हणजेच काय, तर याचा एक रायझोम असतो. या रायझोमला एकाला एक जे खालून शूट्स निघतात तर त्याच्यापासून आता आपण हे बघू शकता एका ठिकाणी. आता हे जे आहेत याला माल येऊन गेलेला आहे, तर ह्या अशा काड्या आहेत. तर ह्या काड्यांचा जो माल आहे तो आपण घेतलेला आहे. मग आता ह्या काड्या आपल्याला काढायच्या आहेत आणि या ठिकाणी ही नवीन काडी आहे, ही एक नवीन काडी आहे. तर याच्या ठिकाणी याला जे खालून जे फुटवे असतात ते असे याच्यावरती असतात, त्यामुळे हे कंदवर्गीय मध्ये मोस्टली गुलछडी असते. तर ह्या कंदवर्गीयला त्याचा जो बेसल डोस आहे त्याला याच्यामध्ये आपल्याला एमओपी घेऊ शकतो, म्युरेट ऑफ पोटॅश त्याला म्हणतात, एसओपी घेऊ शकतो, सल्फर ऑफ पोटॅश त्याला त्या ठिकाणी म्हणतात. बेसल डोस म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत, कारण याचं एकच कारण आहे. तर याचं म्हणजे जे कंदाची जी वाढ असते किंवा जे साईडने सकर्स असतात, तर हे सकर जास्तीत जास्त आपल्याला जेवढे मिळतील तेवढा आपल्या त्या ठिकाणी फायदा असतो. तर आता दुसरं बघूयात की आता हे आपलं प्लांटेशन वगैरे सगळं झालं, पाण्याचं सगळं नियोजन आपण बघितलं, ड्रीप लाईन वगैरे आपल्याला करायचे आहे. तर त्या ठिकाणी आता आपण दुसरं म्हणजे याच्यावरती बघणार आहेत की याच्यावरती कुठला इन्सिडेन्स वगैरे असतो का, म्हणजे पेस्टचा. आता ह्याचा केमिकल वगैरे जे पेस्टचे असतात ह्या पाऊस काळाच्या दिवसामध्ये याला या ठिकाणी जी ब्लॅक कलरची आळी असते, कॅटरपिलर त्याला म्हणतात, तर त्या आळीचा फक्त प्रादुर्भाव जास्तीत जास्त असण्याची गरज म्हणजे दिसतो आपल्याला या ठिकाणी. तर हे होऊ नये म्हणून याच्यामध्ये आपण जे आपले मार्केटमध्ये जे काही आपल्याला त्या आळीच्या म्हणजे कंटेंटवरती त्याला जे नाश करण्यासाठी जे काय आपल्याकडे केमिकल अवेलेबल असतील मार्केटमध्ये ती आपण घेऊ शकता. तर याच्यामध्ये जर आपल्याला कुणाला चांगले रिझल्ट्स पाहिजे असतील तर आपण आलिका म्हणून एक सिजेंटाचा प्रोडक्ट आहे, तर ह्या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारची जी केमिकलची जी आहे ती ब्रँडिंग आम्ही करत नाही आहे. फक्त जे आपण याच्यावरती फवारणी झालेली आहे याचे चांगले रिझल्ट आहेत ते प्रोडक्ट फक्त आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो. याच्यामध्ये आपण नुवान घेऊ शकता, नुवान परत जे म्हणजे जे बाकीचे जे काही आपल्याला अवेलेबल असतील ते आपल्या 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 पद्धतीने मार्केटमध्ये जाऊन ज्या शॉपमध्ये अवेलेबल होतील त्या ठिकाणी आपल्याला ते घ्यायचे आहेत व ते फवारायचे आहेत. तर या ठिकाणी आता हे आळीचं वगैरे झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण बघूयात की याची जी साधारण यील्ड आहे ती यील्ड कशी असते, किंवा यील्डच्या पहिले आपण बघूयात की याचा जो आता सपोज हा आपण आपला हा प्लॉटला एक वर्ष झालेला आहे, तर एक वर्षाच्या पूर्वी म्हणजे आता साधारणतः आपण हे कंद लावले तर याच्यामध्ये जी प्रोसेस आहे एका कंदापासून आपण साधारणतः 3 वर्ष त्याचं जे आहे ते यील्ड घेऊ शकतो, म्हणजे 3 वर्ष आपण साधारणतः त्याचं प्रोडक्शन घेऊ शकतो चांगल्या चांगल्या प्रकारे. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे पूर्ण जे कंद आहे ते परत काढून घ्यायचे आहेत, जेवढे आपले या ठिकाणी आपण बघू शकतो हा प्लॉटमध्ये. तर हे जे कंद आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत, त्याला परत फोडून वगैरे व्यवस्थित त्याला एका ठिकाणी वाळवायला ठेवायचे आहेत. व ते झाल्यानंतर तर त्याच्यानंतर आपल्याला परत एकरी किती कंद लागतात किंवा का, आता या ठिकाणी जर आपण अर्धा ते 1 फुटाचं डिस्टन्स बघितलं तर साधारणतः एकराच्या हिशोबाने जर आपण पाहायला गेलं 30 ते 35 हजार कंद आपल्याला या ठिकाणी एका एकराला लागतात. तर आता ह्या प्लॉटपासून आपण 3 वर्षानंतर जर बघितलं तर आपल्याला याच्यापासून कमीत कमी 40 ते 50 हजार कंद आपल्याला या ठिकाणी म्हणजे अवेलेबल होतात, जशी आपली म्हणजे त्याला आपण जर चांगला एनपीकेचा डोस दिला असेल किंवा जी चांगली त्याची फुटवे असतील. तर अशा ठिकाणी जर ह्याचं डेव्हलपमेंट अशी झाली तर साधारणतः एक आपल्याला लागतात एकरी 30 ते 35 हजार. पण या ठिकाणी आपण 3 वर्षानंतर जर बघायला गेलं हा प्लॉट आपल्याला परत 3 वर्षानंतर आहे असा, परत व्यवस्थित बेड वगैरे मारून त्याचं प्लांटेशन वगैरे करायचं आहे आपल्याला या ठिकाणी, मग त्या ठिकाणी आपल्याला एक 45 ते 50 हजार कंद आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. व त्याच्यानंतर आपण 30 ते 35 हजार एकराला जे आहे लावायच्या हिशोबाने आपण ठेवू शकतो. बाकीचे जे एक्स्ट्रा कंद आहेत एक 10 ते 15 ते 20 हजार जे काही कंद एक्स्ट्रा निघतील आपले, तर त्या ठिकाणी आपण ते कंद मार्केटमध्ये सेलिंग सुद्धा करू शकतो त्याची. तर साधारणतः 1.5 ते 2 रुपये कंद असा हा सिंगलचा जो गुलछडीचा जो कंद आहे तो साधारणतः 2 रुपयाच्या आसपास आपल्याला मार्केटमध्ये याची म्हणजे विक्री सुद्धा आपण करू शकतो. तर आता या ठिकाणी आपण बघितलं की याला एकरी साधारण किती कंद वगैरे लागतात किंवा याची लागवड कशी होते. आता जे आपण याचं प्लांटेशन आहे साधारणतः एप्रिल मे जून या ठिकाणी जर याचं प्लांटेशन केलं तर त्याच्यापासून एक साधारणतः 5 ते 6 महिन्यांमध्ये आपल्याला गुलछडीचा हा जो प्लॉट आहे हे अशा ठिकाणी आपण बघू शकता. साधारणतः हे असं आपल्याला एक 5 ते 6 महिन्यांच्या नंतर म्हणजे प्लांटेशन केल्यानंतर 1-6 महिन्यांमध्ये असा प्लॉट आपल्याला थोडा थोडा चालू होतो, म्हणजे कुठे कुठे आपल्याला दिसतं की चालू झालेला आहे किंवा काय ते प्रोसेसमध्ये असतो. तर त्याच्यानंतर हा प्लॉट कम्प्लीट आपला एक साधारणतः परत आपल्याला फेब्रुवारी महिन्यापर्यंत याचे जे काय आहे ते प्रोडक्शन घ्यायचं आहे. परत फेब्रुवारी नंतर जो उन्हाळा चालू होतो तर त्या ठिकाणी मार्च एप्रिल मे ह्या 3 महिन्यांमध्ये परत याला आपल्याला ताव द्यायचा आहे.
जसं या व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच आम्ही सांगितलं की ताव म्हणजे काय किंवा ताव देणे ह्या प्रोसेस म्हणजे काय असतं नेमकं, तर तसा ताव आपल्याला या ठिकाणी 3 महिने द्यायचा आहे. म्हणजेच ते याचं साधारणतः आपल्याला पाणी तोडायचं आहे, पाणी याला द्यायचं नाहीये. तर पाणी न दिल्यामुळे हे जे नंतर पूर्णपणे वाळून जाते, ही जी आता तुम्ही बघू शकता इथे पूर्णपणे हिरवा प्रकारचा हा जो पूर्ण बेट झालेला आहे त्याचा, तर त्या ठिकाणी हा जो बेट आहे तर हा याला ताव दिल्यानंतर पूर्णपणे असा वाळून जातो व तो सुकलेला दिसतो आपल्याला त्या ठिकाणी. मग ते 1-3 महिन्यांचा याला तावची प्रोसेस झाली की साधारणतः परत जूनमध्ये, जसा आपल्या म्हणजे मोस्टली काय काय भागांमध्ये जूनमध्ये पाऊस चालू होतो, जुलैमध्ये चालू होतो, तर जसं पाऊस चालू होईल तसं ते परत त्या ठिकाणी फुटायला सुरुवात होते. व ही प्रोसेस याच्यासाठी करायची की याला याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त प्रकारचा जो आहे आउटपुट आपण त्याला म्हणू शकतो किंवा जो आपला इन्कम आहे, तर जास्तीत जास्त प्रमाणे याला आपल्याला कळ्या लागतील व हा आपण मार्केटला सेल केल्यानंतर याचा जास्तीत जास्त प्रकारे आपल्याला इन्कम घेता येईल. याच्यासाठी आपण हा तावची जी प्रोसेस असते ही करत असतो. तर त्या ठिकाणी आता ही तावची वगैरे प्रोसेस झाल्यानंतर तर जूनमध्ये परत याचं चालू होतं. साधारणतः आता जसं आपण तुम्हाला सांगितलं 3 वर्ष आपण एका या जो राइझोम आपण प्लांट केलेला आहे सुरुवातीला, तर 3 वर्ष आपण त्याचं यील्ड घेऊ शकतो. 3 वर्षानंतर परत आपल्याला त्याला काढायचं आहे, परत प्लांटेशन जसं आम्ही सांगितलं तसं परत प्लांटेशन त्याचं करायचं आहे. बाकीचे जे एक्स्ट्रा कंद आहेत म्हणजे 30-35 हजार कंद सोडून जे बाकीचे एक्स्ट्रा कंद आहेत ते आपण त्याचं मार्केटिंग करू शकतो, सेलिंग करू शकतो. व आता आपण बघूयात की एका एकरामध्ये साधारणतः आपल्याला याचे जे यील्ड आहे किंवा हे जे फ्लावर्स आहे तर याचं यील्ड आपल्याला किती या ठिकाणी एकरामध्ये भेटू शकतं. तर आता हे जे गुलछडीचं हे जे हा जो प्लांट आहे किंवा हे जे क्रॉप आहे तर याचं डेली आपल्याला सकाळी याचं म्हणजे आता इथं पुणे मार्केट जवळच असल्यामुळे 30-35 किलोमीटर अंतरावरती इथून आपलं जे गुलटेकडीचं पुणे मार्केट आहे फ्लावरचं मार्केट, तर या ठिकाणी 30-35 किलोमीटर असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी लवकरात लवकर सकाळी गुलछडी तोडायला यावं लागतं. व ती गुलछडी तोडून ती आपल्या इथनं जे ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यातून आपल्याला ते मार्केटला पाठवावं लागतं. म्हणजे सांगण्याचं एक तात्पर्य असं की याला डेली आपल्याला तोडावं लागतं व डेली आपल्याला याच्यापासून साधारणतः म्हणजे असा जर प्लॉट झाला तर तुम्ही बघू शकता की जी याची ग्रीनरी वगैरे आहे किंवा हे जे चांगले बेट आहेत तर हे असे वेल डेव्हलप्ड वगैरे असे जर बेट झाले आपले तर या ठिकाणी आपल्याला साधारणतः एका एकरांमध्ये 40-50 केजी पर डे एवढं आपल्याला या ठिकाणी यील्ड भेटतं. आणि हे आम्ही यील्ड घेतलेलं आहे तर अशा प्रकारे म्हणजे 40-50 केजीच्या आसपास आपल्याला याचं यील्ड 100% भेटतं. म्हणजे हे आम्ही घेतलेलं आहे. जर आपले तेवढ्या प्रकारे जर चांगले डेव्हलप प्लांट असतील किंवा त्या प्रकारे वेल डेव्हलप याचे क्रॉप असतील किंवा त्याची आपण तेवढी काळजी घेतली असेल, त्याला आपण व्यवस्थित बेसल डोस दिला असेल किंवा जे वेळच्या वेळी आपण त्याला जे काय फर्टिगेशनचं ॲप्लिकेशन असतं तर ते आपण त्या ठिकाणी केल्यामुळे तर असे चांगले बेट जर आपले डेव्हलप झाले तर त्या ठिकाणी साधारणतः 100% आपण तेवढं उत्पन्न जे आहे ते त्यापासून घेऊ शकतो. व आता आपण म्हणजे सरासरी आपल्याकडे श्री रेणुका माता नर्सरी पुणे या ठिकाणी आपण हे सिंगलचे गुलछडीचे कंद सुद्धा विकत असतो, पण आता जवळपास एक लॉकडाऊनच्या ह्याच्यामुळे थोडासा आपला जो याचा सेलिंगचा आहे तो कंदांचं सेलिंग तर या ठिकाणी आपलं ते यावर्षी थोडंसं आपल्याकडे या टायमिंगला अवेलेबल नाही आहे. पण जो नेक्स्ट लॉट असेल एप्रिल मे किंवा जूनच्या आसपास म्हणजे नेक्स्ट इयर, मी नेक्स्ट इयर पुढच्या वर्षाचं बोलतोय, तर या ठिकाणी त्या ठिकाणी आपण आपल्याला हे जे कंद आहेत या व्हरायटीचे तर हे कंद आपल्याकडेच भेटतील. श्री रेणुका माता नर्सरी पुणे या ठिकाणी आपल्याला हे कंद नक्कीच भेटतील. तर आजचा हा व्हिडिओ आपला जो होता तर याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न केला की सिंगलची गुलछडी असेल तर त्याला कुठली काळजी घेतली पाहिजे किंवा कसं याचं जे प्लांटेशन आहे किंवा याच्यावरती जे येणारे डिसीज वगैरे ते याच्यावरती जास्तीत जास्त म्हणजे जास्त प्रमाणात नसतातच, फक्त इन्सेक्ट जे असते ती पण आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे, तर त्याचं कंट्रोल कसं करायचं आहे ते पण आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा जो व्हिडिओ आहे हा आपल्याला जर आवडला असल्यास आपण लाईक शेअर व सबस्क्राईब करा. व हा व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.